सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी दिनांक 18/8/2021 रोजी रात्री रावणगाव पोलीस चौकीचे पोलीस गस्त घालत असताना वृंदावन हॉटेल समोरून फिर्यादी महेंद्र बबनराव रणवरे राहणार मळद यांची मोटरसायकल चोरांनी चोरून घेऊन चालले आहेत अशी माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी जवळच हजर होते। फिर्यादी व पोलिसांनी चोराचा पाठलाग सुरू केला, त्यासाठी पब्लिकनेही मदत केली। पाट स्टॉल नाक्याजवळ सदर मोटरसायकलवाल्यांचा पाठलाग करून त्यापैकी एक जण पकडण्यात आला, दोघे जण पळून गेले। बाकी दोन पळून गेलेल्या चोरांचा रात्रभर पाटस कुरकुम मळद रावणगाव खडकी उसाच्या शेतात 15-20 पोलीस व 100-150 गावकरी यांनी शोध घेतला। सदर चोरट्यांकडून 3 मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत। अधिक तपास करत आहेत, आणखी मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे अमोल अशोक कुराडे राहणार पोपळज तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असे आहे। सदर आरोपी विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी रात्रभर खूप मेहनत घेतली, जनतेच्या मोटरसायकल चोरीस जातात, त्यासाठी पोलीस अहोरात्र झटत आहेत, गुन्हेगार पकडत आहेत, गुन्हेगारांना पकडले आहे। सीके मराठी न्यूजसाठी उपसंपादक सुभाष कदम, पुणे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, दौंड पोलीस स्टेशन। दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोलापूर हायवेला रावणगाव पोलीस चौकी आहे आणि रावणगाव पोलीस चौकीच्या जवळच एक वृंदावन हॉटेल आहे। हायवे पेट्रोलिंग पोलिसांची चालू होती, त्यावेळी पोलीस हवालदार बंडगर आणि पोलीस कॉन्स्टेबल हंडाळ हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की वृंदावन हॉटेलसमोरून एक मोटरसायकल चोरट्यांनी पळून त्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत। त्यावेळेस पोलिसांनी आणि वृंदावन हॉटेलवर असलेले महेंद्र बबनराव रणवरे यांनी त्या मोटरसायकलचा पाठलाग केला। पाठलाग करत असताना पाटस टोलनाक्यापर्यंत त्याचा पाठलाग केला, चोराला पकडण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी, तेव्हा दोन पळून गेले। एक चोर पकडण्यात आलेला आहे, त्याचं नाव अमोल अशोक कुराडे असे आहे आणि त्याच्याकडून 3 मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत। अधिक तपास चालू असून दोन चोरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अधिक त्यांच्याकडून मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे। नमस्कार।